की तिथला सृष्टी सौंदर्य अतिशय चांगल्या प्रकारचं आहे. तिथे असलेला ते छोटे मोठे धबधबे असतील, डोंगर असतील, एकूणच वातावरण जे आहे, पर्यावरण अतिशय उत्तम दर्जाचं आहे. आता आपण नेहमीच ऊट सूट पर्यावरणावर फार बोलतो, मिटिंगा घेतो, भाषणं करतो मोठी मोठी, ग्लोबल वॉर्मिंगवर आपण भाषणं करत असतो मोठी मोठी, आणि तिकडे मात्र जे आहे, मला त्यांनी सांगितलं की संपूर्ण ब्रह्मगिरी पर्वत जो आहे हा लोकांनी उकरून काढला. असतील तिकडे खेडे, दिली असतील त्यांनी लोकांना जागा, परंतु म्हणून काय त्यांनी उकरून काढायचं सगळा? चारीबाजून तर उकरायला सुरुवात झाली. मागेसुद्धा माझ्याकडे हा प्रश्न आला होता, मी ज्यावेळेला पालकमंत्री होतो त्यावेळेला पण मी सांगितलं होतं हे सगळं बंद व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर कुठेतरी एक रिसॉर्ट कोणतरी बांधतो आहे आणि मग तिकडे त्यांच्यासाठी खास म्हणून एक सिमेंट काँक्रीटचा मोठा पूल तयार काहीतरी करतायत. त्यानंतर चांगले एक धबधबे आहेत, त्यात तिथे सिमेंट लावून ते त्याला म्हणजे ते सौंदर्य जे आहे नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. मला असं वाटलं की आपण नाशिक जिल्हा हा एकत्रित ज्या वेळेला त्याचा विचार करतो आणि ज्यावेळेला आम्ही विचार करतो की बघ लोणावळ्यासारखंच इगतपुरी त्र्यंबकेश्वर हे जे आहे हे पर्यटनाचं चांगलं ठिकाण झालं पाहिजे. मी असं नाही म्हणणार की तिथे तुम्ही डेव्हलपमेंट अजिबात करू नका, पण तिथलं असलेलं सृष्टी सौंदर्य जे आहे, पर्यावरण असेल, ते नष्ट करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. आणि म्हणून मी आता मुद्दाम म्हटलं स्वतः पाहून तर घ्यावं की नक्की काय तिथे आहे आणि काय चाललं आहे. अनेक वर्तमानपत्रं आहेत आपलं नाशिकचीसुद्धा मोठी मोठी, ते सुद्धा या बाबतीमध्ये सातत्याने लिहित असतं, आपणसुद्धा अनेक वेळा ते सांगत असतात, दाखवत असतात. म्हटलं आपण ते जाऊन पाहू. अर्थात ताबडतोब मी मुख्यमंत्र्यांना भेटलो, सगळ्यांना भेटलो आणि त्यांनी मग कलेक्टर सांगितलं हे थांबू अमुक तमुक हे सगळं केलं आहे त्यांनी. पण आता बघूया परत काय आहे तिथे. राजकीय घडामोडींमुळे असा एक विषय की प्रकाश आंबेडकर एकीकडे उद्धव ठाकरेंच्या सोबत आहेत, तर दुसरीकडे गवाडेकर आता शिंदेच्या सोबत गेलेला आहे. राजकीय हालचालींकडे तुम्ही कसं बघताय? ज्या ज्या वेळेला निवडणुका येत असतात, महानगरपालिकेच्या असतील, जिल्हा परिषदेच्या असतील, किंवा तुमच्या आमदार खासदारकीच्या असतील, प्रत्येक पक्षाला असं वाटत असतं की एक रिपब्लिकन पक्ष, रिपब्लिकन पक्षाचे अनेक जे आहेत शक्ल झालेले आहेत, त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की एक निळा झेंडा जे आहे आपल्या मिटिंग प्रोसेशनमध्ये आपल्या ह्या कामामध्ये असला पाहिजे, रिपब्लिकन पक्षाचा सहभाग असला पाहिजे. कारण रिपब्लिकन पक्षाची मतं जी आहेत जरी विखरली गेली तरी त्या गटागटामध्ये ती सामावलेली असतात. आणि त्यामुळे जे आहे कोणी प्रकाश आंबेडकर घेतला त्यांना घेतलं, तर कोणी योगेंद्र कवाड यांना घेतलं, तर कोणी जे आहे रामदास आठवले यांना घेतलं, तर असे आणखीन काही भाग आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात. तर निवडणुकीच्या दृष्टीने ते आवश्यकसुद्धा असतं आणि त्याच्यामध्ये काही चूक आहे वावगं आहे असं काही मी म्हणत नाही. अर्थात रिपब्लिकन पक्षाच्या बाबतीतच जर म्हणायचं झालं तर मी म्हणतो की सगळ्या रिपब्लिकन पक्षाने एकत्र यायला पाहिजे आणि मजबूतीने उभं राहायला पाहिजे, पण ते काही शक्य आहे असं काही सध्या तरी काही मला दिसत नाही. साहेब मध्यंतरी प्रकाश आंबेडकर नाशिकमध्ये आले होते, वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी राष्ट्रवादीचा मेन विरोध आहे असं एक त्यांनी आक्षेप घेतला होता. आमचा कधीही विरोध नव्हता, स्वतः त्या मिटिंग्समध्ये जे आहेत उद्धवजी ठाकरे यांच्याबरोबर मी सुद्धा तिथे होतो, त्यावेळेला आम्ही विरोध केलेला नाही. आम्ही एवढंच म्हटलं की ठीक आहे आपण तीन पक्ष आहोत, आमच्याकडे सुद्धा काही शेका पक्ष असेल किंवा इतर काही पक्ष असेल, हे पक्ष आमच्याकडे सुद्धा आहेत, त्याचे तुमच्याकडे का, तर प्रत्येकाने जे आहे त्या सगळ्यांना घेऊन जे आहे त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. म्हणजे एकूण एकच आहे ते, त्याच्यामुळे आम्ही विरोध करण्याचा काही प्रश्न येत नाही. माझं उत्तर झालेलं आहे त्याच्या आरोपावरच, मी उत्तर दिलं ना. ठीक असेल ना सगळे, आता अनेक
अनेक वेळा एक पक्ष दुसऱ्यावर टीका करतो, परंतु कालांतराने ते निवडणुकीसाठी मग एकत्र येतात। त्यात काय चुकलं? रामदास आठवलेनं बी जे पीवर टीका नाही केली, केली अनेक वेळा केली, मग आता ते त्यांच्यावर आहे। प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेवर टीका नाही केली आहे, पण आता शिवसेनेवर चर्चा तर आता एक ठीक आहे। शेवटी काय आहे की निवडणुकीच्या वेळेला सगळे विचार करतात की आपला मुख्य विरोधक कोण आहे, आणि मुख्य विरोधक कोण असेल तर त्याला विरोध करणारे जे आहेत, आपण म्हणतो ना काय, आपल्या आपल्या शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, त्या पद्धतीने एकत्र येत। अजितदादांनी मला असं वाटतं की आता हे थांबलं पाहिजे। अजितदादांनी संभाजीराजांचा अपमान केलेला नाही, जसा बी जे पीच्या काही लोकांनी, राज्यपालांनी छत्रपती शिवाजीचा अपमान केला, सावित्रीबाई फुल्यांचा आणि महात्मा फुल्यांच्या बाबतीत अतिशय म्हणजे नको ते भाष्य त्याने त्यावेळेला केलं, आणि त्याच्यानंतरही ते मग ते लोढा असतील, पडळकर असतील, काय तुमचे चंद्रकांत पाटील साहेब असतील, यांनी सातत्यानं जे आहे त्या महापुरुषांना कमी लेखण्याचं काम केलं। अजितदादांनी तसं केलेलं नाही। त्यांनी एवढंच म्हटलेलं आहे की ते स्वराज्य रक्षक होते, जे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी कमवलं त्या स्वराज्यासाठी 7-8 वर्षाच्या त्यांच्या कालावधीमध्ये 1,250 अधिक लढाया ते लढले, एकही लढाई ते हरले नाहीत। आता जर 1,250 जास्त लढाया 8 वर्षामध्ये ते लढले असतील तर महिन्याला किती लढाया झाल्या याचा तुम्ही विचार करा। आणि मग एवढ्या लढाया लढून त्याने ते स्वराज्य आपलं जे आहे हे अबाधित ठेवलं, म्हणून त्यांनी त्यांना स्वराज्य रक्षक म्हटलं। आणि कोणाला, पवारसाहेबांनी सांगितलं की कोणाला म्हणायचं असेल बा काय धर्मवीर तर त्याला विरोध नाही, आमचा जर आमच्या सर्वोच्च नेत्याने स्वतः सांगितलं, त्याच्यामुळे आता प्रश्न येतो कुठे। परंतु केवळ जे आहे त्यांनी त्यांच्यावर जे काही आता टीका करण्यात आली, मग ते कोश्यारी असतील, ते चंद्रकांत पाटील असतील, ते लोढा असतील, आणखीन ते काय प्रसाद लाड असतील, वेगवेगळे, तर त्या सगळ्यांच्या ह्या सगळ्या गोष्टीवर पांघरून घालण्यासाठी त्यांनी अजितदादाचा हा मुद्दा उचलला। नाहीपेक्षा सगळ्यांच्या समोर विधानसभेत ज्यावेळ अजितदादा बोलले ते जर एवढं चुकीचं असतं तर त्याच वेळेला त्यांना सांगायला पाहिजे होतं की चुकीचं जातं रेकॉर्डवर, काय हे थांबवा। पण असा कोणीही हरकत कोणी तिथे घेतलेली नाही हे लक्षात घ्या। त्यामुळं आता हे पहा, हा इतिहास जो आहे ना जेवढा उकरला जाईल तेवढा उकर आता तो, आणि बरे ह्या पदव्या कोणी कशातील हे सुद्धा पाहायला पाहिजेत। आता अनेक वेळेला गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल घोषणा दिल्या जातात, माझ्या आम्हाला सुद्धा विचारलं बाबा गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणजे ज्या वर्गाने त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध केला त्याच्यामुळे काशीवरून गागा भट्टाला यावं लागलं, किंवा अफजल खानाबरोबर का तो कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हे महाराजांवर तर घात करण्यासाठी आले, हे काय होतं? या त्या वर्गाचा कधी यांनी निषेध केला? बरं, मग तो वर्ग जो आहे त्याचं प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज हे ज्या वर्गाने त्यांना विरोध केला, मग तानाजी मालुसरेसारखे आमच्या कुणबी समाज असतील, शिवा काशेतसारखे न्हावी समाजाचे असतील, अनेक दलित समाजाचे आमचे वीर, मुस्लिम वीर, आमचे ते प्रतिपालक नाहीत का? त्यांचे ते प्रतिपालक आहेत का? मग त्याला काय उत्तर द्यायचं? पण ठीक आहे, घोषणा देत आहे शिवाजी महाराजांचा जे आपण ऐकून घेतो आहे, पण हे मुद्दाम घुसवण्यात आलेले काही काही शब्द असतात का, तर मागचा तो इतिहास आहे तो लोकांनी विसरून जावा। ठीक आहे,
आम्ही सुद्धा म्हणतो आहोत की ठीक आहे, आता खूप वर्ष आले तर तो इतिहास जो आहे बाजूला टाकूया. बाबासाहेब आंबेडकरांना त्या वर्गांनी विरोध केला, छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध केला, ज्ञानेश्वर महाराजांना विरोध केला, तुकाराम महाराजांना विरोध केला. पण आपण काय म्हणतो की त्याच वेळेला त्याच वर्गातील काही लोकांनी सपोर्टसुद्धा केला. उदाहरणार्थ महात्मा ज्योतिराव फुल्यांना भिडांनी वाडा दिला शाळा काढण्यासाठी, आहे ना, चिपळूणकर त्यांच्याबरोबर होते, त्यांनी त्यांना सहकार्य केलं. तर काही लोक जे आहेत त्यांच्याबरोबर राहिले, पण मोठा वर्ग विरोधात राहिला. आजच्या परिस्थितीत मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी बाजूला सारून आपण आपल्या पुढचे प्रश्न जे आहेत, बेरोजगारी, महागाई, आरोग्य, शिक्षण, या सगळ्यांचा विचार आज आपण करायला पाहिजे. मी तर काल नायगावच्या सभेमध्ये सांगितलं, सावित्रीबाई फुलांना आदरांजली अर्पण करताना, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास किती मोठा आहे हो, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुलांचा इतिहास, बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास, शाहू महाराजांचा किती प्रचंड आहे. ते एक एक दोन दोन पानामध्ये त्या मुलांना समजतं का? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील लोकांना सुद्धा माहिती नाही मुलांना सावित्रीबाई फुले म्हणजे कोण. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की साधारणपणे चौथीपासून तर सातवी आठवीपर्यंत रोज एक मोठा मोठा धडा या सगळ्यांचा टाकला पाहिजे. त्यामुळे मग 4-5 वर्षामध्ये बराचसा भाग, कोण होते शिवाजी महाराज, कोण होते महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, ही सगळी मंडळी कोण होती हे त्यांच्या लक्षात येईल. पण काही वेळा ते गाळायचंच काम करतात. आमची मागणी आहे की हा इतिहास लोकांना कळलं पाहिजे, कारण जो इतिहास विसरला तो सगळं काही विसरला. वाजपेयी साहेबांनी सुद्धा इतिहास लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला, तो तो इतिहास सगळ्यांच्या समोर आण, त्यांना शिकवा, त्यामुळे पुढे कसं काय वागायचं हे लोकांना कळेल. नाही ठीक आहे ना, आम्ही कुठे काय म्हणतो आहोत, परंतु कुणीतरी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतल्यानंतर, कारण नसताना त्याच्याविरुद्ध हे जे तुम्ही जे आहेत वादळ उठवत आहे ते किती बरोबर आहे. मग खोलात जायचं गेलं तर खूप खोलात जाता येईल याच्याबद्दल, काय माझ्याकडे सुद्धा खूप मटेरियल आहे याबाबतीत. पण आता तेच तो इतिहास उकरून काढायचा का? आणि मग याच्यावर बोलायचं असेल तर मग मी एवढं सांगेन की जे काही इतिहासकार आहेत, लेखक आहेत, अभ्यासक आहेत, त्यांनी हे मार्गदर्शन करावं की नक्की काय होतं मग छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, संभाजी महाराजांबद्दल. संभाजी महाराजांनी जे आहे त्यांना अनेक भाषा येत होत्या. 14व्या वर्षी त्यांनी बुद्धभूषण ग्रंथ लिहिला. तो मंजूर आहे का यांना? त्याचं उत्तर देतील. त्यामुळे जे आहे ना, आपण आहे ते ठीक आहे, जेवढा इतिहास आहे तेवढा खोलात जाण्याचा प्रयत्न करू नये. हे सगळीच आपली दैवत आहेत, सगळ्यांनी सगळ्या दैवतांना पण प्रणाम करावं. कोणी धर्मवीर म्हणा, कोणी स्वराज्य संरक्षक म्हणा, आनंद आहे. मला मान्य आहे ना, मला का मान्य नाही? कारण जो राज्यकर्ता असतो त्याला पूर्वीच्या भाषेमध्ये राजाच म्हणत होते, राज्यकर्ता. आणि हा राजकारणातून 4 वेळा मुख्यमंत्री झालेले किंवा देशभरामध्ये इतर झालेले, त्याने गोरगरिबांचे जे प्रश्न सोडवले, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले, पुणे नाशिक मुंबईमधील 80% ऑटोमोबाईल्सचे कारखाने पवारसाहेबांनी आणले, उद्योगधंदा वाढवला. शिक्षणाच्या बाबतीमध्ये मी त्याला तिथे साक्ष आहे. 95 साला जेव्हा सरकार गेलं तेव्हा मी त्यांच्याबरोबर फिरत होतो, उसाच्या मुळ्या टाकायला वेगवेगळ्या कारखान्यात. त्यावेळेला ते सांगत होते एकच काम करायचं, सगळ्या ह्या झोपडपट्टीतल्या आणि आपल्या गोरगरीब मुलांच्या झोपड्यांमध्ये हा कॉम्प्युटर जो आहे ना खेळण्यासारखा गेला पाहिजे. शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी सामाजिक प्रश्नामध्ये किती मोठं लक्ष दिलं, त्यांनी मंडल आयोग आम्हाला दिला, त्यांनी महिलांना आरक्षण दिलं, त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव, सरकार गेलं तरी बेहतर पण बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठात दिलंच पाहिजे, हा निर्णय त्यांनी घेतला.
यालाच जनता राजा म्हणतात. जनता राजा काय असतो? जो आपल्या जनतेबरोबर ज्या त्यांच्या प्रश्नामध्ये एकरूप होऊन ते प्रश्न प्रामाणिकपणे सोडवतो तो जनता राजा. त्यात चूक काय आहे? त्यात तुम्हाला वाईट वाटायचं कारण कोणाला काय कारण नाही. आम्ही म्हणून तुम्ही नका म्हणू. शेवटी इतिहास जे आहे तो लिहिला जाईल की कोणी काय केलं आणि कोणी काय केलं. कोणी फक्त धर्माच्या नावाने पताका फडकवल्या आणि कोणी जे आहे सगळ्यांना बरोबर घेऊन विकास साधला हे इतिहास लिहिलंच ना. अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याची मागणी केली होती आणि योगींची ती तयारी पण दर्शवली, म्हणजे अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन होणार काय हरकत नाही ना. मला माझं म्हणणं असेल सगळीकडे करा. जिथे जिथे जे आहे धार्मिक स्थळं असतील किंवा पर्यटनाची स्थळं असतील करा महाराष्ट्र भवन. त्याच्यामध्ये काय चूक आहे? करा. पण योगी महाराष्ट्रमध्ये आले होते, मुंबईमध्ये आले होते. अरे योगी येतात, गुजरातच्या जे आहेत मुख्यमंत्री सतत येत असतात, मध्य प्रदेशचे येत असतात. प्रत्येकाला काय पाहिजे असतं? आमच्याकडे तुमचे उद्योग घेऊन चला, आमच्याकडे उद्योग घेऊ द्या. काय काही उद्योग जबरदस्तीने नेले जातात, काही उद्योग जे आहे नमस्कार करून विनंती करून त्यांना जास्तीत जास्त जे आहे आम्ही सवलती देतो हे सांगून गेले जातात. त्याच्यातही चूक नाही, त्याने अवश्य यावं. काय याचा अर्थच असा आहे की मुंबई हे उद्योगपतींचं मोठा हब आहे आणि तिथून कोणाला काय घ्यायचं ते घेऊन जा. जसं आता आम्ही डावासला जातो तसे हिंदुस्थानामध्ये जे आहे लोक मुंबईला येतात, चांगली गोष्ट आहे. मुख्यमंत्री अयोध्येला जायच्या तयारीत आहे, अयोध्येचा दौरा ते परत करत आहेत. सगळे जेवढे आमदार आहेत शिंदे गटाचे म्हणा किंवा सरकारमधले त्यांना घेऊन ते अयोध्येला जात आहेत. कसं बघताय की अयोध्या दौऱ्याकडे मुंबई? हां तर ते गुवाहाटीला पण जाऊन आले. फक्त त्यांच्या कामाचा झपाटा जो आहे कमी होऊ देऊ नका. आणि मग काय अयोध्येला जा, उज्जैनला जा, काशीला पण एक चक्कर मारून या, रामेश्वरला जाऊन या. हां आणि त्याचबरोबर मग तर का महाराष्ट्रामध्ये अष्टविनायक आहे, नंतर आमच्या तुळजाभवानी माता आहे, पंढरपूर, सगळीकडे जा आणि या राज्यासाठी चांगले आशीर्वाद घेऊन या. उद्धव ठाकरेंची नाशिकमध्ये सभा होणार आहे, पडझड झाली किंवा आगामी महापालिका निवडणूक महाविकास आघाडीला काही फळ मिळणार? अर्थात असं आहे की आपल्या कल्पना आहे की उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख आहे, पवार साहेब आमचे राष्ट्रवादीचे प्रमुख आहे, तसेच स्थानिक महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब थोरात किंवा अशोकराव चव्हाण ही सगळी मंडळी किंवा तिथे मग राहुल गांधी सोनिया गांधी ही मंडळी जिथे जिथे जातील आणि लोकसंग्रह जवळ करतील तेवढा फायदा आहे ना महाविकास आघाडीचा. मध्यंतरीच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडून जे लोक शिंदे गटामध्ये गेले, बाळासाहेबांची सेना शिंदे गट, त्याच्यामुळे जिथे कुठे जो काही खड्डा पडलेला आहे तो भरून काढण्याचं काम उद्धवजी ठाकरे करणारच. आणि या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे प्रचार करणं, आपला पक्ष वाढवणं, त्यांचं स्वागत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.